समीर वानखेडे यांची कल्याणमध्ये ड्रग्स विरोधी जनजागृती. आरणखाण कारवाईनंतर चर्चेत आलेले समीर वानखेडे यांनी आज कल्याणमध्ये समीर वानखेडे विचार मंच या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत ड्रग्स विरोधी जनजागृती केली. यावेळेस विद्यार्थ्यांना कशा प्रकारे ड्रग्स माफिया या त्यांना त्यांच्या आहारी पाडण्यास भाग पाडतात आणि त्यामुळे काय होऊ शकतं या सर्व प्रकाराची माहिती दिली. त्याचबरोबर माध्यमांशी बोलताना त्यांनी गेले काही दिवसापासून कल्याणमध्ये बोलवत होते त्यासाठी आलो असून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं स्वप्न आहे की नशामुक्ती भारत व्हावा त्याच्यासाठी मी जनजागृती करायला आलोय असं ते म्हणाले. विशेषतः गरीब गरजू मुलांना असणारी समस्या आणि पुस्तकांच्या विविध अडचणी यावरही लक्ष देणार आहे. कल्याण डोंबिवली परिसरात मी खूप कारवाई केल्यात, मात्र 18 ते 35 वयोगटातील NDPS चे आरोपी आहेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर 5 प्रकारचे ड्रग्स ते खूप इम्पॉर्टंट महत्वपूर्ण ड्रग्स आहेत आपल्या महाराष्ट्र एरियामध्ये. नंबर 1 इज गांजा, जे काय ट्रेडिशनल ड्रग्स आहेत ते आहेत. त्यानंतर आहे चरस. चरस एक आणखीन एक प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये नार्को टेररिझमचं पण इशू आहे. त्यानंतर तिसरा आहे हिरोईन पण म्हणजे परदेशातून ते म्हणजे कंटेनर मार्फत किंवा एअर मार्फत वगैरे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये येतं. नंबर 4 इज मेफेड्रॉन, ज्याला म्हणतात MD, मिओ ज्याला म्हणतात, ते एक इशू आहे. नंबर 5 मी म्हणणार LSD लिसर्जिक ॲसिड त्याला म्हणतात. लिसर्जिक ॲसिड हे फक्त म्हणजे कॉलेजमध्ये पार्ट्यामध्ये जे रेव पार्टी वगैरे चालतात आणि आपल्या म्हणजे ठाण्यामध्ये पण कल्याणमध्ये पण जे काही फार्म हाऊसेस वगैरे असतात तिथे पण LSD वगैरेचं ड्रग्सचं प्रसरण खूप जास्त आहे. हे 5 प्रकारचे ड्रग्स जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर बाकीचे पण ड्रग्ज आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, जसं की मेफेड्रॉन आहे, दिस मेटॅम्फिटेमाईन ज्याला म्हणतात की मेथ म्हणतात त्याला, मेटॅम्फिटेमाईन. त्यानंतर एफिड्रीन वगैरे हे काय प्रीकर्सर वगैरे आहेत. तर हे जे रुरल एरियामध्ये यांचे फॅक्टरी वगैरे पण खूप आहेत, ते पण म्हणजे NCP लोकल पोलीस वगैरे नेहमी सतत वगैरे केस करतात. हे 5-6 प्रकारचे ड्रग्ज आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. कॉलेज आणि याच्यात सांगितलं रात्रीचे जे रेव पार्टी वगैरे होतात त्याच्या संदर्भात काय वाटतं? रेव पार्टी वगैरे खूप स्टॉप केलेली आहे मी. त्याच्यानंतर तुम्ही पण बघितलेलं काय झालेलं आहेत ते. पण जोक सपाट, रेव पार्टी वगैरे खूप पोलिसांनी पण खूप केलेल्या आहे, कार्यवाही वगैरे केलेल्या आहेत. NCP माझ्या वेळी पण केलेलं आहे ड्रग पार्टी, रेव पार्टी वगैरे जे तुम्ही म्हणतात. पण त्यामध्ये जे काय क्वांटिटीज आर व्हेरी स्मॉल, कन्झम्पशन क्वांटिटी वगैरे जे काय असतात. पण NDPS ॲक्टमध्ये स्मॉल क्वांटिटी इज ऑल्सो अ क्राईम, इट इज अ व्हायोलेशन ऑफ लॉ आणि त्याच्यावरती पण कारवाई करता येतील आपल्याला आणि केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कल्याण.